आत यायचं नाही तिथंच बसायचं माळा आहे ना अजून जेवण नाही माझं वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीनं ज्या मेथीबिया भेटतात ना मार्केटमध्ये त्या मी आणत असते आणि मेथीबिया मिक्सरला थोड्याश्या क्रश करून घेत असते संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवते पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीबिया टाकते आणि गरम पाण्यामध्ये त्या मेथीबिया रात्रभर भिजत घालून ठेवत असते रात्रभर भिजवल्यामुळे मेथिबियामधील जे काही पोषक घटक आहेत ते सगळं पाण्यामध्ये उतरतात आणि ते सकाळी पिल्यानंतर आपल्याला खूप फायदे होतात याचे फायदे असंख्य आहेत बियांच्या पाण्याचे केसासाठी स्किनसाठी बरेच फायदे आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे वजन कमी करण्यासाठी तर आत्ता हा सकाळ सकाळी दाखवत आहे मी तुम्हाला तर हे पाणी जे आहे ना मेथीचं रात्री करून ठेवलेलं ते गाळून घेतलं पिण्यासाठी एकदम कडवट पाणी असतं हे पण एवढं पाणी पिऊन घ्यायचं नंतर एक पंधरा वीस मिनिटांनी पाणी गरम करण्यासाठी ठेवते प्लेन पाणी आणि ते पण एक ग्लास पाणी मी पिऊन घेते अशा पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी माझं सकाळचं रुटीन असतं तुम्हाला जर मेथी बियाचं पाणी प्यायचं नसेल तर तुम्ही फक्त लिंबू पाणी पण पिऊ शकता आज सकाळी बनवत आहे शेवग्याची शेंग लोखंडाच्या कढईमध्ये त्यासाठी मिक्सर जार घेतला मिक्सर जारमध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक अद्रकचा तुकडा एक टमाटर आणि सुकं मुठभर खोबरं अशा पद्धतीनं सगळं टाकून घेतलं आणि छान अशी फाईन पेस्ट बनवून घेतली मस्त अशी पेस्ट बनवत होती तोपर्यंतच लोखंडाच्या कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं तर कर कडकडीत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि जे काही वाटण बनवलं होतं ते टाकलं आहे हे जे वाटण आहे ना ते मस्त असं आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे कोणत्याही भाज्या बनवत असताना वाटण जितकं तुम्ही व्यवस्थित भाजाल ना तितक्या तुमच्या भाज्या चविष्ट होतात आता टाकली आहे अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला छोटा हळद त्याचबरोबर जे खच्चे खडे गरम मसाले मिळतात ना त्याची मी पूड बनवून ठेवत असते ती छोटा अर्धा चमचा आणि आजची जी शेवग्याची शेंग आहे ना थोडी झणझणीत बनवत आहे त्यामुळं पोहे खाण्याचा दीड चमचा काळं तिखट टाकलाय शेंग मस्त अशी या सगळ्या मसाल्यामध्ये एक ते दीड मिनटं परतून घेणार आहे शेंग परतत होते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं शक्यतो पातळ भाज्यांना मी थोडं कोमट केलेलं पाणी वतते त्यामुळं भाज्याही लवकर शिजतात आणि पातळ भाजीला तरीही छान येते आता चव चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले मीठ आणि तिखट या दोन्ही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा मस्त असं आपण वाटण केलं तर ना त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की भाजी किती छान आपली रसरशीत झाली आहे तर आता शेंगदा कूट पण पोहे खाण्याचे दोन चमचे टाकला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका ऑप्शनल आहे शेंगादाण्याचा कूट आणि मस्त अशी आता दहा ते पंधरा मिनटं ही शेवग्याची शेंग शिजवून घेतली तुम्हाला दिसतच असेल तरी कसली जबरदस्त आली ना आपल्या शेवग्याच्या शेंगेला आणि रस्सा सुद्धा बघा एकदम मस्त असा एकजीव झाला आहे आणि पाणी एकीकडं एक आणि रस्सा एकीकडं एक 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 असं झालं नाही आणि लोखंडाच्या कढईतल्या भाज्यांचे सुद्धा खूप शरीरासाठी फायदे आहेत त्या आणि फायद्यांपेक्षा लोखंडाच्या कडीतल्या भाज्या टेस्टीसुद्धा खूप लागतात नक्की ट्राय करून बघा हाय श्री स्वामी समर्थ मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज रुटीनच्या बारा वाजलेल्या आहेत म्हणजे झालं असं की थंडी खूप पडली आहे आणि जी आमची अचानक भयानक Uh, महाबळेश्वर ट्रीप झाली त्याच्यामध्ये इथलं तिथलं पाणी पिण्यात आलं त्यामुळे सर्दी खूप झाली आवाज पण तुम्हाला कदाचित चेंज येतच असेल माझा उभारले इथं कारण दाखवा म्हटलं घड्याळात किती वाजले तर आत्ता साडेनऊ वाजून म्हणजे उपस्थित झाले नऊ उपस्थित झालेत आणि माझं काय काय काम झाले ते पण दाखवते आणि व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल वा, की वा किती छान क्लीन व्यवस्थित सगळं आहे पण असं काय नाही म्हटलं आज चला आपल्या युट्यूब फॅमिलीला एक रियालिटीचा मस्त असा चेक देऊया रियालिटीचा चेक म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एवढं स्वच्छ आणि क्लीन कसं काय असू शकतं पण माझं पण आणि मला वाटतं माझ्या ज्या काही व्हिडिओ बघत असतील त्या छोट्या मोठ्या कदाचित काही बहिणींचं पण असा सकाळचा स्वयंपाक करत असताना कदाचित पसारा किंवा वस्तूवरती निघतच असेल आणि किती काम असतं हे त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की मी काय आवर्जून कुठल्या गोष्टी काढून ठेवलेल्या हो नाहीत पण स्वयंपाक करताना किती गोष्टी निघतात आणि घरातल्या स्त्रियांना किती कामं असते हे ह्याच्यातून लक्षात येईल लक्षा कदाचित म्हणून म्हटलं चला एक मस्त रियालिटीचा चेक देऊया की आपल्या कट्ट्यावरती सुद्धा प्रकारे कधी कधी सगळा गोंधळ उठतो एक दोन दिवस तब्येत जर ठीक नसेल आणि आपण लक्ष जर नाही दिलं तर आणि आता हे सगळं क्लीन करायचं सगळ्यात महत्वाचा माझा टास्क असतो तो म्हणजे मला दहा वाजेपर्यंत सगळं आवरायचं लागतं कारण मला परत त्या दोघींना ट्युशनमधून घ्यायला जावं लागतं तर रियालिटीचा चेक दे देते या पॉइंट पासून तुम्हाला तर हे आ, बेसिक ज्या गोष्टी लागतात ना मीठ तेल वगैरे ते ठरलेलं आहे त्या ट्रेमध्ये तिथं असतं तरी पण जे रिकामे बेस्ट असतात ना माझे भाज्या वगैरे सोलून ठेवल त्याची पण तिथं बघा तुम्ही अशी मस्त एक शिडी तयार झाली आता ते काढायचे Uh, कारण uh, मला घर डीप क्लीन करायचंय त्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं त्याचबरोबर आता बोलताना सुद्धा मला घुटक्या बसतात म्हणजे सर्दी झाली खूप आणि त्यानंतर इथं आपलं टोपलं आणि इथं बघा हा तवा घेतलाय स्ट्रॉबेरी आणलेल्या स्ट्रॉबेरीचं तिथं तसंच आहे बॉक्स त्यात दोन तीन स्ट्रॉबेरीज राहिले मी फ्रीजमध्ये नाही ठेवल्या कारण त्या खाताच येणार नाहीत फ्रीजमध्ये ठेवल्या तर आता संपतील दोन तीन आहेत कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते मॅप्रोचं भाजी सगळ्याच बंद करते अगोदर इकडे दुधास पातील हे जर तुम्ही शवग्याच्या शेंग्याची आता भाजी बघितली असेल तर त्याच्यासाठी हे स्टँड जोडलं होतं आणि नंतर दिसतंय का तुम्हाला तर हे बघा इथं सगळं जे चिरलं होतं बटाटा कांदा वगैरे आता हे सहज उचललं तर क्लीन होऊन जातं हे एक मॅट मी घेत असते चिरताना आणि जी शेवग्याची शेंग केली होती ना ती अशा पद्धतीनं मस्त अशी स्टीलच्या साडून काढून ठेवलीये ज्यावेळेस आपण लोखंडी कडईमध्ये वगैरे भाज्या करतो ना तर जास्त वेळ त्या अशा ठेवायच्या नसतात दुसऱ्या कण म्हणजे भांड्यामध्ये काढून ठेवायच्या त्याचबरोबर इथं कणिक मळून ठेवली मस्त अशी हे बघा ही मळून ठेवली आहे कणिक या इथं छान आणि ही भांडी परत आता हे जे बाहेर आहे मध्ये माझं पण अशा प्रकारे सकाळी चहाची वगैरे भांडी प्रत्येक जण उठतं ग्लास काढतं प्रत्येक ठिकाणी ग्लास असतो आणि त्याचबरोबर हे जे रिकामा केले चहाचं पातेलं वगैरे ते पण बाहेर नेऊन ठेवायचं तर म्हटलं चला मस्त असा माझा पण पसारा असतो आणि तो पण होतो तर हा मस्त रियालिटीचा चेक जो आहे तो आपल्या फॅमिलीला द्यावा इकडे देवपूजा पण झाली त्याचं पण पाणी वगैरे टाकायचं म्हणजे राहिले बाहेर आणि सगळं आज रुटीन उलट झाले पण करणार आहेत चुकवणार नाही कारण थंडी एवढी पडायला लागली ना भयंकर की बाहेर जावं असं वाटत नाही आणि सर्दी आणि त्यात माझ्या चेहऱ्यावरती स्वेलिंग पण येते थंडीमुळं खूप जास्ती स्वेलिंग येते तर त्यामुळे मग आज जरा सकाळी लवकर बाहेर गेलं नाही म्हटलं अगोदर घरात आवरूयात आणि नंतर बाहेर आणि मस्त अशी शेवग्याच्या शेंग त्याचबरोबर सोयाबीनची भाजी केली दाखवते तुम्हाला कॅमेऱ्याने शेवग्याची शेंग तर त्या दोघींना डब्याला नाही घेऊन जाता येणार आणि मग त्याच्यासाठी म्हटलं आता त्या दोघींसाठी हा सोयाबीन प्लस ओला वाटा होता थोडा तर त्याची मिक्स छान अशी भाजी केली आहे तर बघा बरोबर दहा मिनटं झाले आणि दहा मिनटामध्ये हे सगळं जे आहे ना हे बघा इथंपर्यंत क्लीन करून घेतलं इथून पुढचं जे आहे ते माझ्या सगळ्या चपात्या झाल्यानंतर क्लीन करून घेणार आहे ही भाजी जी आहे इथं ठेवते तुम्ही मला झाकण का झाकलं नाही तर थंड व्हावी लागणार ना कारण आता डब्यांना द्यावी लागणार तर अगदी दहा मिनटात तिथलं क्लिअर कट करून घेतलं दूध पण गरम करायला ठेवले सगळी अशी धावपळ असते सकाळ सकाळी घटाळ्यामध्ये वाचले दहा वाजून दहा मिनटं आणि आता मला घ्या दुधींना घ्यायला जायचंय पण आता स्वयंपाक काय काय आवरला ते पटकन दाखवून घ्यावं म्हटलं सगळं झालं सगळ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या इकडं भाकरी आहे माझी गॅसवरती आणि वजन कमी करण्यासाठी माझं जेवण कसं असतं नुसतं काय उपाय करते याच्यापेक्षा मी जेवण कसं करते हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं दुपारचं जेवण कशा पद्धतीचं असतं ते पण मी नक्की दाखवेन तुम्हाला मस्त अशी भाकरी झाली आहे आणि आता जायचंय पण म्हटलं चला पटकन भाजून जाऊयात ही भाकरी तापलाय तवा तोपर्यंत थोडंसं उशिरा उठलं की सगळं नियोजनाच्या बारा वाजतेत आणि तुम्ही जर अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे की अर्धा तासच लवकर उठल्यामुळं माझं सगळं या टायमिंगपर्यंत कट्टा वगैरे सगळं घरात आवरून झालतं पण आता कट्टा क्लीन करायचा गेला गेलाय माझा पूर्ण पण मी मुद्दाम नाही केलं कारण मला खूपच जास्त सर्दी झाली आहे बाहेरचं पाणी घेतल्यामुळं तर त्यामुळं थोडंसं लेट उठले बाकी काही नाही मस्त भाकरी भाजून घेते त्या दोघींना घेऊन येते अगोदर <laughs> आलेवर का टीशन वर न घेऊन कुलूप सुद्धा उघडू देत नाही काय कुठं जायचंय आणि कृष्णाने तिला इथं उन्हाला बसायला कापड टाकलं सकाळी कुठे जायचंय मंगोड हा तू करत नाही तिला तुला फटकच देत काय का दूध घे हा दूध पाहिजे आहे वाटी आहे का बर बरोबर ट्युशन सुटलेली कळती गाडीच्या आवाजाने आहे की नाही तुला चंपू कुठली बचिता हे <laughs> राजा पुढं <पुड़> <laughs> आत यायचं नाही तिथंच बसायचं दूध दिलं म्हणजे झालं की नाही तुला <laughs> तिथं कापड टाकलंय कृष्णाने बसायला एवढं छान हा बसा म्हणजे आम्ही ग्रिल पण लावायचं नाही तुम्ही इथंच बसायचं गपचिपात येऊन बसायचं इतकी हुशारी पण काय कामाची आयुष्यात काय मे जरा <laughs> जास्ती हुशारी झाली हम्म ग्रिल कसा लावू मी उठणार आहे का नाही तुला तिथं कापड टाकले बसायला फुला खतरनाक फुलं दिसतेत ना तर कंटाळ आलाय मॅडमला बसा आता चालले घेऊन आले ट्युशन वरून आता चांगले शाळेत सोडायला त्याच्या अगोदर फुलं लावावेत अशी केसामध्ये हे बघा एकदम छान चॉकलेट शेवणत तिने पण असे आवडतेत माळायला अजून जेवण नाही माझं आल्यानंतर जेवण करायचं आता हिला शाळेत सोडायचं तिला सर्दी आहे तिला दवाखान्यात दाखवायचं आणि मग घरी आल्यानंतर जेवण चला आता जाऊन सोडून दवाखान्यातून येते हॉस्पिटलमधून जाऊन आले तिला घेऊन सर्दी खूप झाली ती म्हणून आणि म्हटलं आता जेवण करायचे तर घरात टमॅटो आणलेत मंडईतून पण म्हटलं ताजे ताजे टमाटर इथून घेऊन जाऊया हे बघा असे भयंकर पिकलेत छान असे मस्त ताजं टमाटर खायची काय मज्जा जोर हो आहे त्यामुळं हे बघा थोडं मोठं टमाटर अजून पिकलेत पण रोज एक तोडणार आहे मला खाण्यासाठी मस्त लागते एकदम बिलकुल किडकं वगैरे काय नाही आहे टमाटर आहे ताजा ताजा पाच ताट केलं दाखवते मी काय काय घेणार आहे जेवायला मस्त ताट वाढून घेतले बॅक कॅमेऱ्याने दाखवते की जेवणात काय काय घेतले तुम्ही म्हणाल किती गच्च भरून घेतले पण बॅक कॅमेऱ्याने दाखवते काय काय घेतले ते आणि ही हिला घेऊन आले सरते झाले दवाखान्यातून आता घेऊन येईपर्यंत किती वाजल्या तिला शाळेत सोडलं एक वाजून पाच मिनिट झाले ना एक वाजून पाच मिनिट झाली आता भूक लागली मी इतक्या उशीर थांबत नाही जेवायचं था सकाळचं साडे अकरा नंतर आणि एक दीडच्या आधी कधी पण जेवण करून घेते फिक्स टायमिंग नसतं पण तेवढ्या वेळात जेवण करून घेते आणि मस्त जेवाय घेतले दाखवते बॅक कॅमेऱ्याने आणि माझं ताट जेवणाचं ते डाएट बिएट माझ्याच्याने काय पाळणं होत नाही खाऊन पिऊन माझं वजन कमी करायचं चाललेलं असतंय तर आता इथं हे बघा तीन चतकोर भाकरी घेतली आहे आत्ता आणलेलं ताजं टमाटर घेतलं थोडीशी ककडी घेतली आत्ता आहे म्हणून हे घेतलंय पण टमाटर तर सगळ्याच्या घरात असतंच ककडी काही सार सारखी सारखी नसते माझ्याकडं पण संपून जाते आणि इथं मस्त अशी सोयाबीनची भाजी शेवग्याची शेंग घेतली मी भाकरी कमी खाते आणि भाज्या भरपूर खाते बारीक घास घ्यायचे आणि भाजी भरपूर घ्यायची घासाबरोबर आणि सावकाश जेवायचं म्हणजे पोट भरतं फास्ट खाल्लं ना तर पोट भरत नाही पटकन आपलं त्यामुळे असं आहे शक्यतो कधी कधी एक पण भाजी असते आणि कधी कधी दोन भाज्या असतात तर जेवण करताना शक्यतो जर तुम्ही एक चपाती खात असाल तर तीन चटकर घ्यायची आणि हे ककडी असं क कोबी जे काय असेल ते कच्चं थोडं खाण्यात घ्यायचं आणि भाज्या खाताना जास्त घ्यायच्या भाज्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर दोन्ही पण टाईम चपाती खात असाल तर एक टाइम तरी तुम्ही भाकरी खायला चालू करा भाकरी खूप छान असते शरीरासाठी पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं आणि पचायला हलकी असते महत्वाची म्हणजे आणि पोट पण लगेच भरतं आणि माझं कसं आहे की जेवणामध्ये दोन टाईम भाकरी घेते मी आणि संध्याकाळी शक्यतो अर्धी भाकरी असेल तरी पण चालतं दोनच भाकरी करते मी माझ्या दिवसाच्या मग त्यातली माझी जितकी मला खायची तेवढी मी खात असते त्याच्यावर जास्त माझं म्हणजे जातच नाही जेवण कारण भाज्या भरपूर खाते आणि जेवण सावकाश करते तर अशा पद्धतीनं माझं जेवणाचं नियोजन असतं वजन कमी करत असताना वजन माझं मापातच आहे पण चार पाच किलो जरी वजन वाढलं तरी मला थोडासा त्रास होतो म्हणजे चिडचिड होणं वगैरे किंवा काम उरकत नाही अशा पद्धतीने त्यामुळे मी वजन माझं व्यवस्थित मापात ठेवते आणि खाऊन पिऊन वजन कमी करते मी जास्त काही माझ्या खाण्यापिण्यात चेंजेस करत नाही उपाशी राहत नाही मला जर जेवण वेळेवर नसेल तर माझी खूप चिडचिड होते प्रमाणाच्या बाहेर चिडचिड होते त्यामुळे मी जेवण खाण्यास कुठलंच घरात म्हणजे कुठलंच बंद करत नाही टोटल सगळ्या गोष्टी तळलेल्या म्हणजे सगळं सगळं खाते आणि खाऊन पिऊन माझं वजन कमी करायचं चालू असतं तुम्ही पण अशा पद्धतीनं ट्राय करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाच्या अगोदर अर्धा ते एक तास पाणी प्यायचं आणि जेवण झाल्यानंतर एक अर्धा ते एक तासाने पाणी प्यायचं तर जितकं काय आणखीन शूट करणं होईल आणि आता हे जेवण केलं ना तर एक तासानंतर परत मी थोडंसं कोमट पाणी पिणार आहे तर तुम्ही पण या पद्धतीनं फॉलो करा लगे लगे नाही पण हळूहळू वजन छानरित्या कमी होतं आणि आपली वजन कमी करायचं चा हे खायला नको ते खायला नको म्हणून चिडचिड पण बिलकुल होत नाही तर आजचा ब्लॉग छानसा आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि परत भेटू छानशा ब्लॉक सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ